काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरज जेतलिया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश जेतलिया यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी माजी मंत्री रामप्रसाद बोराडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, काँग्रेसचे राजेश राठोड यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित सभेला माजी आमदार सुरेश जेतलिया म्हणाले की ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई असून 21 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतदानातून सर्व जनतेने परिवर्तन घडवून मला जनतेच्या सेवेसाठी निवडून द्यावा अशी हाक माजी आमदार सुरेश जेतली यांनी दिली. पुढे बोलताना जेतलिया यांनी सांगितलं की 5 वर्षात विकासाच्या नावावर जनतेला खोटी आश्वासने देऊन मंत्र्यांनी मंठा तालुका दुष्काळी अनुदानापासून दूर ठेवला, पीक विमाही मिळाला नाही, या पीक विम्यातही घोटाळे केले, मागील निवडणुकीत माझा पराभव होऊनही जनतेशी नाळ तोडली नाही, त्यांच्या सदस्य संपर्कात राहिलो. आजची लढाई हुकुमशाही असलेले राज्य पाडून जनतेचे राज्य आणण्याची असून आपण सर्वांनी मिळून मला शेवटपर्यंत साध्य असं सांगितलं. या 5 वर्षात सरकारी यंत्रणेला प्रचंड त्रास झाला असून सर्व अधिकारी त्रस्त झाले आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेरोजगार तरुण असून त्यांना आजही बाहेरगावी नोकरीला जावं लागत आहे. त्यांच्यासाठी तालुक्यात कुठेही नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या नाही. मी मागील काही दिवसांपासून नगर परिषदेच्या माध्यमातून शहरात नागरिकांशी सतत संपर्कात असून त्या ठिकाणीही मंत्री महोदयांनी मोठ्या प्रमाणात त्रास दिलाय. यापुढे मी निवडणूक लढणार नसून ही माझ्या कुटुंबातील शेवटची निवडणूक राहणार आहे असं भावनिक होऊन जेतली यांनी जाहीर करून टाकलं. या निवडणुकीत सत्तांतर घडायचे असेल तर एक एक मत महत्वाचं असून सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला जनतेच्या सेवेसाठी निवडून द्या अशी भावनिक हाक त्यांनी शेवटी दिली. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री रामप्रसाद बोराडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेभाऊ देशमुख, नगराध्यक्ष विमल जेतलिया, राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात, काँग्रेसचे युवा नेते नितीन जेतलिया, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बळीराम कडपे, राष्ट्रवादीचे पंकज बोराडे, काँग्रेसचे राजेश राठोड, भाऊसाहेब गोरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहन देशमुख, अनवर देशमुख, काँग्रेसचे परतूर तालुकाध्यक्ष बाबासाहेब गाडगे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण शिंदे, काँग्रेसचे मंठा तालुकाध्यक्ष नीलकंठ वायाळ, काँग्रेसचे किसन मोरे, नगरसेवक राजेश भुजबळ, राजेश खंडेलवाल, बाबूराव हिवाळे, अविनाश शहाणे, प्रवीण डुक यांची उपस्थिती होती. या सभेस तालुक्यातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.